कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सत्यभामे काय हो? हे काय आणली ते परत? काम झालं तशी आणली परत. चला, लवकर काम झालं ना हे महत्वाचं, आणि गेलेला डाग लवकर आला घरी परत. पण काम काय होतं ते नाही सांगितलं. काम म्हणजे मला असं वाटतं एका मोठ्या नव्या अध्यायाची ही सुरुवात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची घटना. अगं भाई हो की काय, कोणती घटना? भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. काँग्रेस? पण त्यानं काय होईल? अग सरकार दरबारी आपली मत आपली गाऱ्हाणी अधिक परिणामकारक पद्धतीने मांडता येतील. पण ते तर आताही करताच आहात की तुम्ही? आता करत आहोतच. पण असं समज, नागरी हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत, अनेक व्यक्ती आहेत, त्यांची ही शिखर संस्था असेल इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याचे पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते, आता मुंबईत ठरले, त्यामुळेच खर्च वाचला म्हणून ही माळा तुला लगेच परत आणून दिली. हसण्यासारखे काय? अहो हसू नको तर काय करू? आता काय कमी संस्था आहेत का? म्हणजे आता ही शिखर संस्था आली, मग मध्येच पायाभरणी संस्था, मग तिच्या मधली संस्था, असं काही कराल तुम्ही? तुमचा काही नेम नाही. ही काय थट्टेची गोष्ट आहे का? प्रत्येक गोष्ट अशी थट्टेवारी नेतेस तू. दोन लेकरांची आई झालीस तरी पोर पण काही सरलं नाही तुझ. काँग्रेस बाकी काही म्हणा, टिळकांची भूमिका मला आज पटली. विचारांमधला स्पष्टपणा असायला हवा ना, तर तो असा असायला हवा. अहो समाजात राहायचं तर समाजाच्या चालीरीतीनं धरून राहायला नको. केळकर अहो चालायचंच. चार भांडी एकत्र आली की कधी ना कधी ती एकमेकांवर आदळायची आणि आवाज हे व्हायचेच. काळजी काय घ्यायला हवी, त्या आदळण्यामुळे भांड्यांवर पोचे पडत नाही ना ही. मान्य नाही, टिळक आणि आगरकर दोघेही मातब्बर माणसं, दोघांचे विचारधारा अगदी भिन्न असतील पण दोघांचा स्नेह मात्र वाखाणण्याजोगा आहे. हा पण मला टिळकांचे विचार पटतात. नाही काय, समाज सुधारणा महत्वाची, पण ते करत असताना कौटुंबिक आणि धार्मिक हानी होत नाहीये ना, याकडे लक्ष द्यायला हवे. बरोबर. तुम्हास तो रखमाबाईंचा खटला आठवतो ना? रखमाबाई राऊत ना? अहो तो खटला कसा विसरेन मी, देशातला पहिला फारकतीचा खटला. अहो पण या बाईंनी चक्क कायदेशीररित्या आपल्या पतीपासून फारकत मागितली. बरं बाई, शिक्षण आणि पेशानं डॉक्टर, आपला बालविवाह संज्ञान झाल्यावर त्यांनी चक्क नाकारला. अवघड आहे. अहो तेच तर म्हणतोय मी, आज एक रखमाबाई उभ्या राहिल्या, उद्या अशा अनेक रखमाबाई उभ्या राहतील, तेव्हा काय करणार? अहो समाज व्यवस्थेवरती किती दुर्गामी परिणाम होईल याचा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.